नमस्कार, मी आहे नमिता पाटील। नमिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे कोफ्ते, रेड ग्रेव्ही, ढाबा स्टाईल रेसिपी आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यास एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दालचिनीचे दोन छोटे तुकडे घेतलेत 1 इंचाचे, आणि त्यामध्ये आपण 2 स्टारफूल घातलेत, 2 हिरवी विलायची, 1 लवंग, 5-6 काजूचे तुकडे घेतलेत, 1 चमचा मेथी, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा कसुरी मेथी, धने 1 चमचा, पुदिन्याची पानं घेतली आहेत, वाळवलेली स्टोर केलेली होती ती, ओवा 1/2 चमचा, कोथिंबीर, 1 लिंबाचा रस काढून घेतला आहे, तो रस पूर्ण 1 लिंबाचा, साधारण 2 चमचे, कश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा, 2 चमचे पाणी। त्याला आता आपण पेस्ट होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। बघू शकता मी पूर्ण फाईन पेस्ट केली आहे। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेतलं आहे। एक चमचा बेसन पीठ त्यामध्ये घालायचे भाजायसाठी। तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे, बेसन पीठ टाकलं आहे आपण त्यासाठी, आणि त्याला सारखं हलवत राहायचं आहे, ते लवकर चिपकतं खाली। मी कंटिन्यू हलवते त्याला। बारीक गॅसवर होऊ द्यायचं त्याला। कंटिन्यू हलवत राहायचं आहे, नाही तर ते चिपकतं, लागतं एका साईडने। आता मी एक बारीक कापून घेतलेला लसूण होता, 2 चमचे लसूण साधारण, तो लसूण त्या तेलामध्ये सोडला आहे। बारीक कापून घेतलेला लसूण तो ते तेलात होणार आहे। आता व्यवस्थित लालसर होईपर्यंत उदायचा आहे। दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेत कापून बारीक, ते कांदे त्याच्यामध्ये घालायचे आहे, पण ते आपल्याला जास्त लाल नाही होऊ द्यायचे या ग्रेव्हीचे कांदे, ते तसे सॉफ्ट राहिले पाहिजे, त्याला सारखं हलवत राहायचं आहे त्यात बेसन पीठ असल्यामुळे। कांदे होत आलेत आपले बऱ्यापैकी, आता आपल्याला आपण केलेला मसाला त्या कांद्यांमध्ये सोडून घ्यायचा आहे। कांद्यांमध्ये टाकून तो पूर्ण मसाला परतून घ्यायचा आहे। कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण की बेसन पीठ त्याच्यामध्ये असल्यामुळे नॉर्मली थोडंफार चिपकतच ते, कितीही आपण हलवलं तरी आपण त्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे। तो कांदा सॉफ्ट झालेला असतो, मसाला टाकला थोडंसं तेल सुटायला लागलं की मग अद्रक लसूण आणि मिरची, 1 मिरची अशी मी पेस्ट करून घेतली होती, आणि ती पेस्ट 1 चमचा पेस्ट टाकून घेतली आहे त्याच्यात। आता त्याला छान तेल सुटलं आहे मसाल्याला पण। आता 1 छोटा टोमॅटो होता कापलेला उभ्या आकारात, मध्यम साईजमध्ये कापलेला टोमॅटो, तोही त्याच्यात टाकला आहे मी, आणि त्यालाही नरम होऊ द्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे त्याला पण। आता 1 दुधी भोपळा घेतला होता मी, मोठा दूध भोपळा होता त्याच्यामुळे त्याला मधून कापून घेतला आहे। मला जेवढं करायचं आहे साधारण 1/2 किलोच्या अंदाजाने घेतला आहे मी त्याला, आता कापून त्याला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे वरची। पूर्ण साल काढून झाली की मग आपल्याला आता त्याला किसणीने किसून घ्यायचं। पूर्ण भोपळा किसून घेतला आहे मी आता, तो साल काढलेला, जाडसर किसला तरी चालेल।
व्यवस्थित किसून घ्यायचे ते. आता एक सॉफ्ट कॉटनचा असा कपडा घ्यायचा आहे, खाली ठेवायचा आहे, पांढरा कपडा ज्याच्यातनं पाणी लवकर निघेल असा कपडा घ्यायचा आहे. आणि मग तो एका खाली पातेल्यामध्ये किंवा बाऊलमध्ये ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे पाणी त्याच्यामध्ये साचेल. आणि आपण त्या कीसमध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे, त्याच्याने काय होणार आहे त्याला व्यवस्थित पाणी सुटेल आणि त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते आपण ह्या प्रोसेसने काढून टाकू शकतो, म्हणजे याच्याने पटकन पाणी निघून जाईल. आणि ते मिक्स केलं की लगेच ते त्या कापडवर टाकून घ्यायचं आहे. आपण आता काय करणार आहोत, तो कापड व्यवस्थित जमा करून त्याची पोटली करून ते पाणी पूर्ण निथळून घेणार आहोत. खालच्या बाऊलमध्ये पूर्ण पाणी निथळून घेणार आहोत, म्हणजे भोपळा पूर्णपणे कोरडा होईल. भिजवताना आपल्याला जास्त आलस नाही होणार, भोपळ्यामध्ये खूप जास्त पाणी असतं आणि ते मीठ टाकल्यामुळे त्याला पाणी सुटलं आहे. अजून मीठ टाकल्याचा अजून एक फायदा आहे, तो लवकर काळा पडणार नाही. आणि आता व्यवस्थित हाताच्या साह्याने त्याला पिळून त्याच्यातलं सगळं पाणी बाहेर काढून घ्यायचं आहे, जेवढं काढता येईल तेवढं पूर्ण काढायचं आहे. हे पाणी आपण ग्रेव्हीमध्ये पण टाकू शकतो, याच्याने ग्रेव्हीचा फ्लेवर चांगला येतो. आता ते काढून घेतलं आहे ताटामध्ये. आता आपण त्याला कोफ्त्याची तयारी करूया. खलबत्त्यामध्ये मी एका ओवा घेतला आहे अर्धा चमचा, त्याच्यामध्ये तीन मिरं घेतले आहेत, तीन लोंग घेतले आहेत, एक चमचा बडीशोप घेतली आहे आणि एक चमचा धने घेतलेत. धने घेतलेत आणि त्याच्यामध्ये आता चुटकीभर हिंग टाकून घ्यायचं आहे. मिरचीचं जारसड असं वाटण होतं माझ्याकडे, जाड असं जार भरड कुटलेलं, ते त्या खलबत्त्यामध्ये मी टाकून घेतलं आहे. आणि तो मसाला आता आपल्याला व्यवस्थित कुटून घ्यायचा आहे, म्हणजे जाडसरच ठेवायचा आहे त्याला. आणि आता तो ग्रेव्ही, परत आपण ग्रेव्हीकडे येणार आहे. त्या ग्रेव्हीमध्ये एक चमचा दही घेतलेलं आहे मी, त्या दह्यामुळे त्याची चव अप्रतिम येते आणि बिलकुल तुम्हाला ढाब्यासारखी टेस्ट मिळणार आहे याची. आणि त्याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतला आहे. सारखं हलवत राहायचं आहे ते नॉर्मली बसंतपिठामुळे, नॉर्मली लागतं थोडंसं पण ते होऊन जातं व्यवस्थित, नंतर जास्त नाही लागू द्यायचं आहे. आणि त्याला पाणी टाकल्यावर तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे. आता आपली ग्रेव्ही झालेली आहे, आता तिला आपल्याला तीच वाट बघायची आहे पूर्णपणे कोफ्ते तयार होस तर. आपल्या हिशोबाने कमी जास्त पाणी करता येईल त्या हिशोबाने पाणी टाकून तिला व्यवस्थित उकळी द्यायची आहे. आता त्या तो मसाला, दीड चमचे मसाला दुधी भोपळ्याच्या कीसमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्या कीसमध्ये दीड चमचा मसाला टाकला की मग त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लावर टाकायचं आहे. त्याला आता अळं करून घ्यायचं आहे व्यवस्थित बाजूला करून. आणि त्याच्यामध्ये दोन चमचे उकळतं तेल टाकायचं आहे, म्हणजे एकदम गरम करून मोहन टाकतो आपण तसं मोहन टाकायचं आहे त्याच्यामध्ये. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कोफ्त्यांमध्ये आणि कापलेली कोथिंबीर. आता ते सगळं मळून घ्यायचं आहे, पाण्याची बिलकुल गरज नाही पडत त्याला, ते दुधी भोपळ्यालाच एवढं पाणी असतं की ते उलट आलस होतं जास्त. ते पूर्ण मिक्स करून त्याचा गोळा करून घ्यायचं आहे. आता कोफ्ते करण्याची नवीन एक पद्धत, एक कांदा साईडने कापून घेतला आहे, एक रिंग तयार केली आहे कांद्याची. आपल्याला गोलसा कोफ्ता करायचा असेल तर हाताने बऱ्याच वेळेला चटकतं ते, खूप सारं चिपकतं, त्याच्यामुळे आपण हाताने करू नाही शकत, खूप आलस असतं हे पीठ. मग तव्यावर मी तेल पसरवून घेतलं आहे थोडंसं कोफ्त्यांसाठी आणि तो एक गोळा त्या ऑनियनमध्ये फसवायचा आहे, कांद्यामध्ये फसवायचा आहे आणि त्याला खालून वरतून दाबायचं आहे. तव्यावर तेल टाकलं की त्याला थोडंसं तापू द्यायचं आहे. कोफ्त्याची नवीन पद्धत आहे ही, हाताने नाही जमले तर इथं ह्या स्टेपने कोफ्ते अगदी गोल जमतात. एक गोळा घेतला, तो कांद्यामध्ये टाकला आहे आपण आणि आता तसंच तसा कांदा त्या तेलावर ठेवायचा आहे. आणि आल्हाद दोघी बाजूने असंच गोलेच्यात हाताने हे करायचं आहे आणि कांदा वरती आल्हाद ओढून घ्यायचा आहे. आणि कांदा ओढला की वरती ती बिलकुल टिक्की राहते तशीच्या तशी खाली. ती तेल
थोडंसं कडकच होऊ द्यायचं आहे. आता तसेच आपल्याला सगळ्या टिक्की करून घ्यायचे, सगळे कोफते अशाच पद्धतीने करून घ्यायचे. बरोबर गोल आकारामध्ये कोफते, त्यात बघू शकतात आकार एकदम परफेक्ट आला आहे त्यांचा. आता त्यांना आजूबाजूने उलट्या साईडने सरळ साईडने पूर्ण छान पूर्ण रेड क्रिस्पी होस्तर भाजून घ्यायचे. तेल टाकून त्यांना थोडंसं तेल जास्तच टाकायचं आहे. आणि आता त्याच्यावरून ती आपली ग्रेव्ही टाकली की आपली रेसिपी तयार झाली आहे. हे कोफ्ते डायरेक्ट भाजीमध्ये गॅस बंद केल्यावर सोडायचे आहेत आपल्याला. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.